ब्रह्मलीन जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वेरूळ नगरी आणि या पवित्र भूमीमध्ये सुरू असलेला परमपूज्य बाबाजींच्या 33वा पुण्यस्मरणानिमित्त आयोजित उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा ज्याचा शुभारंभ दिनांक 28 तारखेला झालेला आहे, दिनांक 5 तारखेला याची सांगता असून या सोहळ्यामध्ये या ठिकाणी यज्ञ अनुष्ठान नंदादीप यासाठी हजारो भाविक 8 दिवसासाठी उपस्थित आहे। या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दिनांक 30 तारखेपासून या ठिकाणी भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन आपण केलेलं असून या कृषी प्रदर्शनाच्या प्रांगणामध्ये सध्या आपण उभे आहे। या कृषी प्रदर्शन भरवण्याचा उद्देश असा आहे का परमपूज्य बाबाजी का ज्यांचा विशेषतः भारत देश कृषी प्रधान आहे, कृषी क्षेत्रामध्ये श्रमदान परंपरेमध्ये अनुष्ठान परंपरेमध्ये या सर्व परंपरेमध्ये बाबाजींनी खूप चांगल्या प्रकारचा संदेश संपूर्ण देशाला दिलेला असून बाबाजींचा भक्तपरिवार हा विशेषतः ग्रामीण भागातला आहे, शेतकरी आहे आणि हा शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं जे व्यासपीठ कसं उपलब्ध करून देता येईल जेणेकरून या माध्यमातून ज्या शेतीमध्ये विविध संशोधन झालेले आहे, विविध अवजारं नवीन आलेले असतील, या सर्व जे आहेत आपल्या शेतकरी बांधवांना परिवारातील असतील किंवा आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी असतील त्यांना ते बघण्यात यावे, बघून त्यांनी त्याचा वापर करावा या अनुषंगाने जे त्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे। आणि हे पहिलं जरी वर्ष असलं तरी आपण बघताय खूप चांगला प्रतिसाद हा सर्व शेतकरी बांधवाचा ह्या प्रदर्शनाला मिळतो आहे। हा प्रतिसाद बघता आयोजन समितीच्या वतीने असं आम्ही ठरवलं आहे की दरवर्षी आपण हे प्रदर्शन भरूया आणि एक चांगल्या प्रकारची संधी किंवा व्यासपीठ हे जे काही स्टॉलधारक असतील ज्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप चांगलं काम आहे, ज्यांनी काही नवीन अवजाराचं संशोधन केलेलं आहे, ज्यांनी काही विशिष्ट समजा यामध्ये मोसंबी असेल, डाळिंब असेल, सफरचंद असेल, ज्याच्यावर एक चांगल्या प्रकारचं काम करून नवीन संशोधन या ठिकाणी आणलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं जसं ओम गायत्री नर्सरी नाशिकवरून आपल्याकडे आलेले आहे, काही जे बचत गटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम करत आहे असेसुद्धा स्टॉल ह्या प्रदर्शनामध्ये आलेले आहे। शेती अवजारासंदर्भात असतील, ट्रॅक्टरच्या संदर्भात असतील, शेडनेटचे विविध सर्व काही जे कंपन्या असतील या सर्वांचा सहभाग या कृषी प्रदर्शनामध्ये झालेला आहे। मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की दिनांक 5 तारखेपर्यंत हे जे कृषी प्रदर्शन सायंकाळपर्यंत आहे याचा आपण लाभ घ्यावा आणि आपलं दैनंदिन जीवनामधील शेतीसंबंधीचं कार्य जे आहे हे प्रगत कसं होईल याच्यासाठीच इथं जे काही संशोधन आणि अनुभव याचा सर्व इथं जी देवाणघेवाण होती त्या सर्वांसाठी जे तर मी पुन्हा आयोजन समितीच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो आपण याचा सहभागी होऊन लाभ घ्यावा। धन्यवाद।